नमस्कार, मी प्रतिनिधी भीमरत रुकमारे. आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल. महाराष्ट्र शासनाच्या पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ आणि पिंपरी चिंचवड माथाडी असुरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडवण्यासाठी सतत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ आज मोठा मोर्चा माथाडी मंडळातील नोंदणीत कामगारांच्या शिवाजीनगर पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं होतं आणि या मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी कामगार आणि इतर संघटनेचे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुण्यातून उपस्थित होता. आपण पाहत आहोत की बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून परखडपणे माथाडी कामगारांची ही बातमी. माथाडी कामगारांचे सगळ्यात मेन प्रश्न आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे की जिथे मालक म्हणून बोर्डामध्ये मजुरी भरली पाहिजे तिथंच काही चांगले चांगले मोठे कंपनी, मग महिंद्र कंपनी आहे, टाटा कंपनी आहेत, अशा मोठमोठ्या कंपन्या माथाडी कामगार कायदा तुडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला नेमतात. हे कॉन्ट्रॅक्टर कामगारांच्या कायद्याप्रमाणे मजुरी बोर्डामध्ये भरत नाही म्हणजे तिथं मॅल प्रॅक्टिस होतात, कामगारांचं शोषण त्या ठिकाणी होतं. बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगितल्यानंतरही त्या ठिकाणी बोर्डाचे चेअरमन 8-8, 9-9 महिने न्याय द्यायला लावतात. पोलीस यंत्रणेचा या ठिकाणी गैरवापर केला जातो. खरा जो माथाडी कामगार आहे जो आपली मजुरी मागायला जातो त्याच्यावरती खंडणीचे केसेस टाकले जातात, परंतु जी लोक लबाडी करतात त्यांना आशीर्वाद पोलीस आयुक्तांच्या दोन्ही साईडनं त्यांना मिळतो. आणि म्हणून आजचा आमचा मोर्चा हा काही प्रमाणामध्ये पोलीस आयुक्तांच्या वरती पण आहे आणि कामगार आयुक्तांच्या वरती पण आहे. आणि खास करून पालकमंत्र्यांना ज्यांनी माथाडी चळवळ आदरणीय शरद पवार आणि अजितदादा पवार आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी माथाडी चळवळ फार जवळून बघितलेली आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये कामगारांचं इतकं वाईट शोषण होत आहे, पालकमंत्र्यांनी कुठेतरी याची दखल घ्यावी एवढीच आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे. जो टकराएगा मिटी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिटी में मिल जाएगा. माथाडी कामगार एक सुटीचा मिले सो, माथाडी कामगार एक सुटीचा मिले सो, कामगार एक सुटीचा मिले सो, कामगार एक सुटीचा मिले सो. माथाडी जनरल कामगार युनियनचा नरेंद्र पाटील आगे बोलो, हम तुम्हारे साथ है. नरेंद्र पाटील आगे बोलो, हम तुम्हारे साथ है. राज्य माथाडी जनरल कामगार युनियनचा राज्य माथाडी जनरल कामगार युनियनचा 8-9 वर्षापासून त्या ठिकाणी टोळी पद्धत लावण्यात यावी जेणेकरून कामगारांना समान काम समान दाम मिळेल. परंतु त्या ठिकाणीही मार्केट यार्डाचे काही व्यापारी असो बोर्डाचे अधिकारी जाणीवपूर्वक 10-10 वर्ष हे प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे. या मोर्चाचं ते एक या ठिकाणी आंदोलनामध्ये कारण आहे. ओके, ही प्रकरण चिंचवड आणि पुन्हा माथाडी बोर्ड असे दोन माथाडी बोर्ड पुणे जिल्ह्याला आहे. परंतु जे माथाडी बोर्ड कामगारांच्या रक्षणासाठी निर्माण केलेले आहेत त्याच बोर्डाचे चेअरमन कामगारांना देशोधडीला लावत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टोळी पद्धत चालली आहे, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांनी माथाडी चळवळ फार जवळून पाहिलेली आहे, वारंवार त्यांना या चळवळीची माहिती अधिकची माहिती असून देखील पण मुद्दामून खऱ्या कामगाराला आज न्याय या पिंपरी चिंचवड आणि पुणे माथाडी बोर्डामध्ये मिळत नाही. म्हणून आम्ही दोन्ही बोर्डाच्या चेअरमनच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. हे आज आमचं पुण्यापुरतं आंदोलन आहे, परंतु मंगळवारी आणि बुधवारी म्हणजे 15 आणि 16 तारखेला आझाद मैदानमध्ये आम्ही त्या ठिकाणी आंदोलन घेणार आहोत.